भोगी, मकर संक्रांत आणि कर अशा 3 दिवसांचा हा पतंगोत्सव म्हणजे येवलेकरांचा मोठा सण. मंगळवारी सकाळपासूनच पतंग उडवण्यासाठी पतंगप्रेमींनी हजेरी लावली. आकाशात संपूर्ण दिवसभर हवा देखील चांगली असल्यानं रंगीबेरंगी पतंगांनी संपूर्ण आकाशच व्यापलं होतं. लहान बालकांपासून युवक, युवती, तरुण आणि वृद्धांनी पतंग उडवण्याचा मनसोक्तपणे आनंद लुटला. संपूर्ण शहरच पतंगोत्सवात मग्न असताना व्यावसायिकांनी आपापली दुकानं बंद ठेवल्यानं संचारबंदी लागू झाल्यासारखंच गल्लोगल्ली वातावरण होतं. घरांच्या गच्चीवर चित्रपटांची गीते, मोठमोठे साऊंड सिस्टीम लावून तसंच ढोलताशांच्या गजरात अनेक ठिकाणी पतंगप्रेमी पतंग उडवण्यात मग्न होते. समोरच्या स्पर्धकाचा पतंग कापल्यानंतर पतंगप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत येवलेकरांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. आम्ही गेले 10 वर्ष पुण्यावर पतंग उत्सवासाठी येवलेला येतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये येवल्या या ठिकाणी पतंग उत्सव जोरात होतो आणि इथे विविध रंगाचे पतंग उत्सव इतके मस्त 3 दिवस खूप मजा येते. करी दिवस, त्यानंतर जे सेकंड डे, ती खूप मजा येते येवल्यामध्ये. त्यामुळे आम्ही 10 वर्ष आवर्जून येतो. येवल्यामध्ये सर्व लोक दुकानं बंद करून जवळजवळ संपूर्ण दिवस पतंग उडवत असतात, त्यामुळे खूप मजा येते. थोड्या मोठ्यापासून आबार वृद्ध सर्व पतंग उत्सवात सहभागी होतात, त्यामुळे आम्हाला खूप मजा वाटते. त्यामुळे आवर्जून आम्ही इथे गेली 10 वर्ष पुण्यावर इथे पतंग उत्सवासाठी येतो आणि असा पतंग उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये येवला या ठिकाणी साजरा करण्यात येतो हे मी खात्री सांगू शकतो. त्यामुळे इथे दरवर्षी पतंग उत्सव जोरात होतो. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट प्रवीण पेहलवान सह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कलंके येवला.